जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो। मित्रांनो, उन्हाळा वाढलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये राजकीय गर्मी सुद्धा वाढलेली आहे। अशा या उन्हाळ्यामध्ये आणि ह्या फुल टेम्परेचर असलेल्या वातावरणात इंदापूर नगरपालिकेसमोर इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती ही एक लढा उभारत आहे। ही एक ऐतिहासिक लढा आहे। गेले 30 दिवस झालं या संघर्ष समितीच्या वतीने सर्वसामान्य लोक या नगरपालिकेच्या विरुद्ध एक लढा देत आहेत। त्यांचे काय समस्या आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत, पण या प्रश्नामध्ये या निवडणुकीच्या वातावरणात सुद्धा त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आणि म्हणूनच आज या राजकीय लोकांचे लक्ष या गोष्टीकडे जाण्याकरता आपण हा एपिसोड करतोय। नक्की या संघर्ष समितीची समस्या काय आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत हे जनतेपर्यंत पोहोचण्याकरता आणि या 30 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग तर काका तुमचं नाव आणि वय सांगा। रघुनाथ शिवजी खरोडे, राहणार इंदापूर जिल्हा पुणे। वय 88 वर्षे। ऊन भरपूर आहे, काही त्रास होत नाही का आता या वयात? त्रास होतात, पण हे गणपती वाढली व्याज जास्ती की माफ व्हावी, काळे भाडं कमी व्हावं याच्याकरता आम्ही हे उपोषण बसलो आहे। बर, या सर्व आता 30 दिवस झाले तुम्ही कंटिन्यू इथे येत आहे। आता मी सरांना पण विचारलं की राजकीय लोकांचा हस्तक्षेप होईना याच्यामध्ये, ते काही लक्ष देत नाहीत, काय मत आहे तुमचा? एवढे वर्ष तुम्ही सामाजिक जीवनात पण काम केलेलं आहे, राजकारणी लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे, वेळोवेळी येऊन प्रश्न वगैरे समजून घेतले पाहिजे, आम्हाला न्याय द्यायला पाहिजे, ते न्याय देत नाहीत। बर, शशा वृद्धांपासून युवकांपर्यंत इथे ह्या भर उन्हामध्ये बसलेले ही लोक आहेत, या 30 दिवसात नक्की काय घडामोडी झाल्या हे आपण जाणून घेणार आहोत ताटे सर यांच्याकडून। आमची अशी मागणी आहे की लोकांचं कायमचं व्याज माफ झालं पाहिजे, कोरोना काळातलं गाडेबाळ माफ झालं पाहिजे, पाणीपट्टीवरचं व्याज माफ झालं पाहिजे, घरपट्टीवरचं व्याज माफ झालं पाहिजे, आमच्या घरकुलाच्या मागणीच्या मागण्या आहेत त्या झालं पाहिजे, गरीबाच्या घरकुलाच्या जागेवरती जो कचरा डेपो उभा केला आहे तो घालवला पाहिजे। दुर्दैवानं मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगेल की त्या ठिकाणी भगवान ज्योतिबाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या जागे शेजारी बेकायदेशीरपणे नगरपालिकेने कचरा डेपो केला आणि दुर्दैवाची गोष्ट ज्या दिवशी आमच्या भगवान ज्योतिबाची यात्रा होती, देवाची यात्रा होती, त्या दिवशी तो त्या ठिकाणी पेटवला गेला आणि त्या ठिकाणी 2 जिल्ह्यातून लोक येतात, सोलापूर आणि पुणे, हजारो लोक त्या ठिकाणी आले, परंतु त्या प्रश्नाकडे नगरपालिकेने लक्ष दिलं नाही। आज सकाळी आमचे नेते चव्हाण सर ज्यावेळेस फिरायला गेले त्यावेळेस पुन्हा त्या ठिकाणी कचरा पेटलेला दिसला। नागरिकांना काय करायचं आहे नेमकं नगरपालिकेला हे कळत नाही, एवढा 40 अंश सेल्सिअस ऊन आहे। या उन्हामध्ये आमचे शेजारी बसलेले रघुनाथजी खरवडे यांचं वय वर्ष 88 आहे आणि 88 वर्षी गेले महिनाभर या ठिकाणी ते या उन्हामध्ये आंदोलन करतायत। त्यांनी सांगितलं की माझी जर येणारी मागच्या पिढीवर अन्याय होणार असेल, मागची पिढी सुरक्षित राहणार नसेल, त्यांची घरं जाणार असतील, घराच्या किमती एवढे घरपट्टी होणार असेल, त्यांना 24% व्याज लागणार असेल, तर त्या अन्याय विरुद्ध पहिल्यांदा मी शेलार मामा म्हणून लढेल असे अनेक ज्येष्ठ नागरिक आमच्या बरोबर लढतायत, संघर्ष करतायत। नाही, जोपर्यंत लोकांचा शेवटचा प्रश्न मिटत नाही, शेवटचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। भले आम्हाला या ठिकाणी उन्हाने काही हो, आम्हाला काही परिस्थितीला सामोरं जायची परिस्थिती हो, ही जी परिस्थिती निर्माण होईल या परिस्थितीला प्रशासन, नगरपालिका आणि ज्यांनी हे घरपट्टीवरती व्याज बसवलं, ज्यांनी पाणीपट्टीवरती व्याज बसवलं, ज्यांनी इंदापूरकरांवरती 2017 पासून अन्याय केला, अशा सर्व लोक या गोष्टीला जबाबदार असतील। आमचा संघर्ष चालू राहील, जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है। आम्ही भिणार नाही, हटणार नाही, आमच्या नागरिकांसाठी आमच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत राहणार आणि पुढे जात राहणार। जोपर्यंत शेवटचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, हे आंदोलन सुरूच राहील। तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की वय वर्ष 18 पासून ते 88 वर्षाच्या खरवडे काकांपर्यंत या ठिकाणी लोक संघर्ष किंवा लढा उभा करत आहेत। खरवडे काकांचं किंवा 88 वर्ष असलेल्या या काकांचं असं मत आहे की आता जरी आम्हाला उन्हाचा त्रास होत असला
तर येणाऱ्या पिढीचा जो त्रास आहे ते वाचवण्यासाठी खरं तर आम्ही आता संघर्ष करतोय आणि हा संघर्ष 30 दिवस झालेला आहे दिले आहे। नगरपालिकेत तर घेतलीच नाही पण राजकीय पक्षाने कोणतीही दखल घेतली नाही हे अधोरेखित करावं असं वाटलं म्हणून हा एपिसोड करावा असा आम्हाला जनता एक्सप्रेस मराठीच्या माध्यमातून वाटला। मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर।